आमचे 60 वर्षाचे पैसे मंजूर झालेले बंद झाल्यात. त्याच्या गावातल्या राजकीय नेत्या माणसानं अर्ज देऊन बंद केल्यात हाताशी धरून. आमचं म्हणणं मिळाले घर झालं, मिळणार गेले तर आम्ही थांबणार, आंदोलन करू, उपोषण धरू, काही करावं लागेल, आमचं पर्यायच नाही. नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यापासून 30 किलोमीटर असलेल्या पैसमाळ खुर्द सुगाव या गावात सारजाबाई दिगंबर नरुंदे वय 65 वर्ष यांना 7/2/2014 रोजी श्रावण बाळ योजनेचे अनुदान मंजूर झाले, अद्यापही मिळालेले नाही. आता तुम्ही आत्ता पोटभर जेवण जेवत्या काय? आम्हाला अन्नच भेटणार की काय खायला, जेवण खायला? तुमच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे का? हा, जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. बर बर बर. असे किती लोक आहात? असं 23 लोक आहेत ताई. 23 लोक आहेत. गरीब, गरजू, भूमी, शेतमजूर, वंचित, दुर्बल घटकातले लोक. हा, समजे 23 आहात ताई. आमचं ते ह्याचे सरण बाळ योजनेचे पैसे मंजुरी होऊन आली आमची. ते मनोहर गुंडेराव न आमच्या 40 लोकांवर अर्ज देऊन आमचं पैसे मिळू शकू दे नाही गेला. तर आम्ही तहसीलदार साहेबाकडे गेल्या आणि आमची कान्हाई साहेब द्या की म्हणून गेल्या. तर तहसीलदार साहेबांना म्हणले की आणि ते तुमची मंजुरी आली नाही आमच्याकडे. आली साहेब, आमच्याकडे कागद आहे म्हणून सांगले आम्ही तहसीलदार साहेबाला. बरं. हा, मग बघले ते येणं चौकशी करून मंगळवारी तलाठी साहेब आणि गिरदवार साहेबाला तुमच्या गावाला पाठवून देतो. ते कोण म्हणलं मावशी? तहसीलदार साहेब म्हणले. बरं. मंगळवार म्हणजे आज काय? आज मंगळवार. आज काय तारीख आहे? 27 तारीख. बरं. हा, किती लोक बसले? 40 लोक बसले. हा, 40 लोक बसल्या. पुन्हा येईना झाले म्हणून आम्ही फोन लावल्या साहेबाला, तलाठी साहेबाला आणि गिरदार साहेबाला. आम्ही कॅम्पला आहोत, लगेच दुपारी येतो म्हणले. बरं. म्हणून आम्ही वाट बघत बसल्या. तर ते अजून 4 वाजता आम्ही फोन केल्या तर आम्ही आज येणार नाही, उद्या येऊ शकत्या म्हणल्या. ह्या लोकांच्या विरोधात तुम्ही अर्ज दिले का दिले नाही? जे काय बोलता ते सांगा. मी इथं काही सांगत नाही. तुम्ही हेर जर प्रकार केले तर ह्या अशा पद्धतीने कागद हा घेऊन निघा. बरं का? माझा हिडो फानाऱ्याने माननीय तहसीलदार साहेब घोळवे आणि नायब तहसीलदार मस्के यांना फोनद्वारे संपर्क साधून संपर्क करावे. कोड नंबर 024-61, फोन नंबर 22-25-22 ह्या फोनद्वारे संपर्क साधून त्यांना रुकलेले पैसे देण्यासाठी विनंती करावं किंवा दबाव आणावं. हे माझा समुदाय. मी शांता येवतीकर, राज्य महाराष्ट्र, इंडिया अनहर्ड, नांदेड.